महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये लोटे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे यांच्या गोशाळेतील 1100 गाई चाऱ्या पाण्यावाचून आज मरत आहे। त्यांना काहीतरी अनुदान मिळावं यासाठी महाराजांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून त्यांनी आमरण उपोषणाला बसले आहेत। आज उपोषणाचा 10वा दिवस आहे। महाराजांची प्रकृती ढासळलेली आहे। महाराज काय आवाहन करतात आपल्या 1100 गाय वाचवण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा शिवनेरी संवादवर। रामकृष्ण हरी, मी कर्मवीर हरिभक्त परायण भगवान महाराज कोकरे, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तिधाम सेवा संस्थान, गोशाळा लोटे परशुराम, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र। या गोशाळेत गाई जगाव्या यासाठी गाईंच्या चारा पाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी जागा व्हावी यासाठी गेले 10 दिवस उपोषणाला बसलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला अनेक पत्र दिली। काल दिनांक 18 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांना माझ्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पाठवलं, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे निर्णय झालेला नाही। शासनातला कोणी प्रतिनिधी या ठिकाणी पोचला नाही। आजपर्यंत या महिनाभरात 20 गाई पौष्टिक आहार मिळत नाही म्हणून मेल्या। त्या गाई गोठ्यात तडफडून मरण्यापेक्षा 1100 गाईंची हालापेष्टा पावत नाही आणि म्हणून मी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलो आहे। मी हात जोडून पाया पडून महाराष्ट्रातल्या गोप्रेमींना, वारकरी बंधूंना, गोरक्षकांना आणि समस्त गाईला आई मानणाऱ्या मंडळींना विनंती करतो की परवाच्या दिवशी म्हणजे दिनांक 21 एप्रिल 2023 आपण या ठिकाणी एक वारकरी संप्रदायाचा सत्याग्रह, गोरक्षकांचा सत्याग्रह, महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून एक सगळ्यांना आमंत्रित केलं आहे। आपण सगळ्यांनी माझ्या 13व्याला येण्यापेक्षा, माझ्या अंत्यविधीला येण्यापेक्षा मी जिवंत असेपर्यंत मला सगळ्यांचं दर्शन व्हावं, एकदा तुमच्याशी मला बोलायचं, एकदा तुमची सगळ्यांची भेट घ्यायची म्हणून सकाळी 10 वाजता गोशाळेच्या ठिकाणी उपस्थित राहावं सगळ्या गोभक्तांना, गोप्रेमीला हात जोडून विनंती करतो। मी मेल्यानंतर तुम्ही माझे बॅनर लावाल, कॅन्डल मार्च काढाल, पण जिवंत असताना हा कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ असेल। एकदा माझी कळकळीची विनंती ऐका आणि गोशाळा पाहण्याकरता तुम्ही या ठिकाणी या। माझी वस्तुस्थिती समजून घेण्याकरता या ठिकाणी एवढी विनंती करतो। रामकृष्ण हरी।